निर्मिती करायचं ठरवलं याचं कारण म्हणजे माझा वेगळा रोल. म्हणजे आत्तापर्यंत म्हणजे आत्तापर्यंत लोकांनी ज्या पद्धतीचे माझे रोल्स बघितलेले आहेत ते वीरश्रीयुक्त जास्त बघितले, ऐतिहासिक असेल किंवा एरवी सुद्धा, म्हणजे दे आर मोर ऑफ पॅट्रियॉटिक स्टाईल रोल्स. किंवा असं नाटक ही असं आहे, एक प्लॅटफॉर्म असा आहे की जिथे नट रिफ्रेश होतो. म्हणजे मी गेले 4-5 वर्ष चित्रीकरण करत होतो चित्रपटांचं, मराठी हिंदी टॉलिवूड सगळं. आता मी म्हटलं की पुन्हा एकदा आपल्याला आपल्या रूट्सकडे जाण्याची गरज आहे, त्यामुळे स्टेजवर येऊयात, पुन्हा आपण स्वतःला एक्सप्लोअर करूयात. नमस्कार, मी नितीन मोरे लेट्स अप मराठीमध्ये तुमचं सगळ्याचं स्वागत करतो आहे. दिवसाची सुरुवात ह्यापेक्षा सुंदर काहीच होऊ शकत नाही, कारण का मी जेव्हा नाट्यगृहामध्ये आलो तेव्हा बाहेरच अजय दादा होते, फोनवर बोलत होते, किंबहुना आम्हाला जो टाईम दिलेला त्याच्या अपेक्षित लवकर आलो. पण एक असं नाही की अभिनेत्यांनी सुद्धा ती सवय किंबहुना ती शिस्त लावलीच पाहिजे, जेणेकरून त्याचे पुढचे कलाकार सुद्धा येतील. कारण का मी आल्यावर सुद्धा अजय दादा तेव्हाच होतं, तेव्हापासून अजय दादाची धावपळ सुरू होती कामाच्या निमित्ताने, कोण कधी येणार आहे, काय कसं येणार आहे. पण आज इथे येण्याचं महत्त्व म्हणजे एक नवीन कोरो नाटक येत आहे फ्रेंड रिक्वेस्ट नावाचं, जे फ्रेंड रिक्वेस्ट आजकाल सगळे साऱ्यांनाच पाठवतात, उठूनसूट कोणालाही पाठवतात, कोणी ऍक्सेप्ट करतं, कोणी डिक्लाईन करतं. याच नाटकामध्ये मुख्य भूमिका निभावणारे अजय दादा माझ्यासोबत आहेत. दादा कसे आहात तुम्ही? मी मस्त, तू कसा आहेस? मी सुद्धा मस्त. दादा काय सांगाल एकंदरीत, फ्रेंड रिक्वेस्ट म्हणजे आत्ता खूपच कॉमन झालंय, कोणीही उठून सुटून कोणालाही कसं काही विचार न करता पाठवत आहे. याच टॅगलाईनवर किंवा याच शीर्षकावर आधारित एक नवीन नाटक येत आहे. नाटकची बायलन बोलता गेलं की थोडेफार इमोशनल कॉमेडी सस्पेन्सवालं असं आहे. काय असणार आहे एकंदरीत फ्रेंड रिक्वेस्टमध्ये? फ्रेंड रिक्वेस्ट, पहिल्यांदा तर मी टायटलबद्दल बोलेन की फ्रेंड रिक्वेस्ट आता तू म्हणलंस त्याप्रमाणे अत्यंत कॉमन शब्द आहे आता, आणि हा वयाच्या पलीकडे गेलेला शब्द आहे. घरातल्या प्रत्येकाला, म्हणजे आजी आजोबा असतील, आई वडील असतील किंवा भाऊ बहीण मामा मामी, सगळ्यांना फ्रेंड रिक्वेस्ट हा शब्द माहिती आहे, त्यामुळे हे नाव फायनल झालं. आणि त्याच्यानंतर मी असं म्हणेन की नवीन कोरं नाटक, आजच्या जमान्यातलं नाटक असं म्हणूयात आपण, आणि ते करणं गरजेचं होतं. कारण की मी सातत्याने, म्हणजे असं नव्हतं की मधल्या काळात मला नाटकं ऑफर नाही झाली, पण ती हल्ली जो एक पुनरुज्जीवित नाटकांचा जो जमाना आहे त्याच्यात मला नाटकं ती येत होती. आणि मग मला माझ्या मनात होतं की नाही, मला नवीन नाटक करायचं, मला आधी कोणीतरी केलेलं नाटक नाही करायचं. तर मी सर्च करत होतो, गेले 4-6 महिने खूप नाटकं वाचली आणि अनेक डिक्लाईन पण केली, पण ते म्हणतात ना की इथे ते वाजलं पाहिजे की हा याच्या हे करते. तसं हे नाटक एक घाबरत घाबरत संदेश बेंद्रेने आमच्या सेट डिझायनरने फोन केला, दादा आहे का वेळ, एक नाटक आलं. म्हणलं तू पाठवून तर दे, कारण एवढी नाटकं वाचत होतं, अजून एक वाचलं. वाचल्यानंतर म्हणलं अरे अरे अच्छा आहे नाटक, किती पात्र आहेत? 4च आहेत पात्र. वा छान, आणि बॅलन्स खूप छान गेलं आहे नाटक. म्हणजे हे करूयात आपण, त्यामुळे मी त्यांना होकार कळवला. कुमार सोनींसारखे दिग्दर्शक आहेत ज्येष्ठ, त्यामुळे काय मजा आली काम करताना त्यांच्याबरोबर. आणि तेव्हा मी निर्मितीचा विचार नव्हता केला खरं तर, तेव्हा मी कलाकार म्हणून हो म्हटलं होतं. पण नंतर असं वाटलं की आपण निर्मिती संस्था स्थापन केली आणि म्हणून मी निर्मिती करायचंही ठरवलं. छोटं नाटक आहे, आवाका छोटा आहे, 4च कलाकार आहेत, एकदम 25 कलाकारांचं नाटक कशाला करायचं ना, कारण की आपलाही अनुभव निर्मिती क्षेत्रातला कमी आहे. तर त्यामुळे फक्त मी हे जरूर सांगेन की शिवराज अष्टकाच्या निमित्ताने दिग्पालच्या बरोबरीने राहताना मी प्रॉडक्शन सिनेमाचं करणं हे किती हर्क्युलियन टास्क असते हे मी बघितलेलं आहे, त्यातल्या अडचणी बघितलेल्या आहेत, आणि त्या खूप मोठ्या अडचणी असतात. तर मला एकदम चित्रपट निर्माण करायचा नव्हता, त्यामुळे मी म्हटलं की हा हे चांगलं आहे, आपण ह्याची निर्मिती नक्की सुरुवात आपण ह्याने नक्की करू शकतो, म्हणून निर्मिती करायचं ठरलं. नाही, माझा तोच पुढचा प्रश्न होता की तुम्ही या नाटकाची निर्मितीसुद्धा करताय. एक प्रत्येक कलाकाराचं असतं किंबहुना निर्मात्याचं आणि दिग्दर्शकाचं असतं की जेव्हा स्क्रिप्ट आपल्या हातामध्ये येते किंवा आपलं जेव्हा नाटकाची बायोग्राफी आपल्याला कळते तेव्हा नाटकाची स्क्रिप्ट वाचून आपल्याला कळते की हे नाटक वाजणार आहे की काय होणार आहे, पुढचा काय असणार आहे. तर एक निर्माता म्हणून सुद्धा आणि एक कलाकार म्हणून सुद्धा कोणता असा ट्रिगर पॉईंट आपल्याला या नाटकातून या स्क्रिप्टमधून तुम्हाला वाटलं की नाही बाबा मी कलाकार म्हणून काम करतोच आहे पण मला निर्माता म्हणून सुद्धा नाटकासोबत जोडायला आवडेल, काय सांगायला? नाही, कलाकार म्हणून मी आधी हो म्हटलं ना. निर्मिती करायचं ठरवलं याचं कारण म्हणजे माझा वेगळा रोल. म्हणजे आत्तापर्यंत म्हणजे आत्तापर्यंत लोकांनी ज्या पद्धतीचे माझे रोल्स बघितलेले आहेत ते वीरश्रीयुक्त जास्त बघितले, ऐतिहासिक असेल किंवा एरवी सुद्धा, म्हणजे दे आर मोर ऑफ पॅट्रियॉटिक स्टाईल रोल्स किंवा असं. आणि निगेटिव्ह भूमिका पण बघितलेल्या आहेत, पण एक वेगळीच भूमिका बघायचं. नाटक ही असं आहे, एक प्लॅटफॉर्म असा आहे की जिथे नट रिफ्रेश होतो. म्हणजे मी गेले 4-5 वर्ष चित्रीकरण करत होतो चित्रपटांचं, मराठी हिंदी टॉलिवूड सगळं. आता मी म्हटलं की
पुन्हा एकदा आपल्याला आपल्या रूट्सकडे जाण्याची गरज आहे, त्यामुळे स्टेजवर येऊयात, पुन्हा आपण स्वतःला एक्सप्लोअर करूयात, पुन्हा चार गोष्टी शिकूयात, त्यासाठी हे सुद्धा हे नाटक करायचं ठरलं. सो दॅट वॉज द ट्रिगरिंग पॉईंट की नाही आपण निर्मिती पण करूयात आणि काम पण करूयात. म्हणजे असं बोलायला काहीच हरकत नाही की जेव्हा जेव्हा चित्रपटामध्ये काम करणारे कलाकार असतात त्याला जर स्वतःला फ्रेश व्हायचं असेल तर त्यांनी परत आपल्या मूळ रूटकडे या करू. शिकायचं असेल ना, शिकायची इच्छा काय कधीही मरता कामा नये, कायम जागी राहिली पाहिजे ती. तर ते माझा तसा स्वभाव आहे की नाही काहीतरी शिकत राहूयात ना नवीन, काय त्याचा उपयोग होईल का नाही याचा नाही विचार करायचा. पण हे सांगत हे काहीतरी नवीन आहे, हे इंटरेस्टिंग आहे, मला शिकायला आवडेल, एवढं जरी डोक्यात असलं ना तरी म्हणून मी नाटकाकडे आलो. एकंदरीत ना खरंच खूप भारी वाटतं. काय सांगाल एकंदरीत काय नेमकं आहे फ्रेंड रिक्वेस्ट? कारण का ह्याच्या आधी आम्ही तुमचा सहकलाकार आशिष दादासोबत सुद्धा गप्पा मारल्या, त्यांनी पण आम्हाला काहीच सांगितलं नाही थोडंफार, पण त्यांनी एक गोष्ट नक्की सांगितली, जसं तुम्ही बोलात की जर आपल्याला शिकायचं असेल, आपल्याला स्वतःबद्दल अभ्यास करायचा असेल तर जरूर केलं पाहिजे. काय सांगाल थोड्याफार प्रमाणात हलकं तरी काहीतरी कळू द्या. काय होतं की आता जसं नाव आहे फ्रेंड रिक्वेस्ट, तर फ्रेंड रिक्वेस्ट जेव्हा ॲक्सेप्ट होते तेव्हा तो माणूस खरा आहे का नाही. आपण काय करतो रे कॉमनली, तुझंही फेसबुक अकाउंट आहे, माझंही आहे समज, किंवा पेज आहे, पेजवरती लोक जोडली जातात. पण जेव्हा तुमचं पर्सनल अकाउंट असतं तेव्हा तुझा एक फ्रेंड रिक्वेस्ट आली की आपण पहिल्यांदा काय करतो, आपण म्युच्युअल फ्रेंड्स बघतो. कोण आहे फोटो तरी, हा कोण आहे बाबा माझ्या ओळखीतला ह्याच्या आजूबाजूला किंवा हिच्या आजूबाजूला, ते बघतो आणि मग आपण ठरवतो. तर तशी एक फ्रेंड रिक्वेस्ट आली आणि ती ॲक्सेप्ट केली, आणि जर त्या फ्रेंड रिक्वेस्टमुळे जर चार लोक जोडली गेली तर त्याचं काय होऊ शकतं, बरोबर त्याचं नाटक होऊ शकतं. खऱ्या आयुष्यामध्ये सुद्धा तेच होतं कधी कधी. त्यामुळे हे ही स्टोरी आहे, ही वन लाईनर आहे असं मी म्हणेन. नाही जसं तू बोलस की एकंदरीत सगळंच जुळून आलं, निर्मिती सुद्धा जुळून आल्या, त्यातल्या त्यात दिग्दर्शक सुद्धा खरंच खूप चांगल्या पद्धतीने जुळले आहेत. काय सांगशील दिग्दर्शक, कारण का सोनी सरांचं सुद्धा काम खरंच खूप सुंदर आहे. सगळी माइलस्टोन नाटकं त्यांच्या नावाने आहेत, त्यामुळे जेव्हा त्यांनी मला विचारलं की असं असं नाटक आहे तेव्हा मी नाही म्हणायचं काही कारण नव्हतं. त्यामुळे मी म्हटलं असं की कलाकार म्हणून मी हो काम करीन असं मी ऑलरेडी होकार दिला होता, कारण की 119वी कलाकृती आहे त्यांची, त्यामुळे इज सच अ सिनियर डिरेक्टर. आणि त्यांच्याबरोबर काम करताना खूप मजा आली, म्हणजे ते अजिबात असं म्हणजे डिस्कशन स्वरूपात ते जे बोलतात ना, आणि त्यांचा एक थॉट प्रोसेस पण समजून घ्यायला मला खूप आवडलं की काय एक दिग्दर्शक विचार करतो नाटक बसवताना. तर त्या गोष्टींच्या बद्दल मला नक्कीच असं सांगायला आवडेल की कुमार सरांबरोबर काम करणं वॉज अ व्हेरी व्हेरी प्लेजरेबल एक्सपिरियन्स. बरं तर दादा, या नाटकाचा शुभारंभ प्रयोग मुंबईमध्ये वगैरे नसून पुण्यामध्ये असणार आहे 25 तारखेला. म्हणजे एक असतं ना की पुण्याच्या प्रेक्षकांना जर आपलं नाटक आवडलं तर ते नाटक कुठेच थांबत नाही, ते दणक्यात वाजतं. आणि त्याच दिवशी सवाई गंधर्व सुद्धा सुरू होणार आहे बालगंधर्वला. किती भारी वाटतं, किती काय सांगशील एकंदरीत या सगळ्या प्रोसेसबद्दल? नाही फार चांगलं आहे की पुण्यात शो ओपन करतो आहे मी, आणि कायमच पुण्याचा ऑडियन्स मला आवडलेला आहे. दोन मेजर थिएटर्स आहेत जी माझ्या पर्सनल आवडीची आहेत, म्हणजे हे यशवंतराव चव्हाण नाट्यगृह आणि बालगंधर्व नाट्यगृह. त्यापैकी बालगंधर्व हे मनाच्या जास्त जवळच आहे, त्यामुळे 26 तारखेला बालगंधर्वला प्रयोग करतोय 9:30 रात्री, आणि 25 तारखेला 5 वाजता टिळक स्मारक सुद्धा मला खूप आवडतं. आणि जसं आहे की आता हळूहळू पुन्हा एकदा थिएटर्सची काय म्हणूयात त्याला, व्यवस्थापन म्हणा किंवा ते आता आपण जिथे बसलो आहे ते अण्णाभाऊ साठे जे भायखळ्याला आहे सभागृह, ते पण फार सुंदर पद्धतीने केलेलं आहे. तर मला असं वाटतं की पुन्हा एकदा आता हे जर तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर दिलं आहे तर तुमची जबाबदारी कलाकार निर्माता म्हणून ही असते की चांगली नाटकं तरी द्या ना, आम्ही तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर घेऊन या थिएटरपर्यंत. तर ते करण्यासाठी हे नाटक नाही खरंच खूप भारी वाटतंय. जसं मी बोललो की अजितदादाकडून सुद्धा काहीच कळत नाही हे नाटक कसं असणार आहे काय असणार, थोड्याफार प्रमाणामध्ये एक अंदाज येतो. इव्हन आशिषदासोबत बोललो त्याच्यासुद्धा असं काहीच कळत नाही आहे. तर काय सांगाल दादा प्रेक्षकांना की एक असतं ना वेगळा क्रिस्प, वेगळा टच, प्रत्येक नाटक हे त्याच्या त्याच्या धाटणीने वेगवेगळं असतंच. फ्रेंड रिक्वेस्टमधून काय असा वेगळा क्रिस्प बघायला मिळेल प्रेक्षकांना की नाही बाबा प्रेक्षक बोलते की आम्ही आलो, तिकीट काढलं पण आम्ही मजा करून गेलो? काही नाही, 25-26 तारखेला आम्ही फ्रेंड रिक्वेस्ट तुम्हाला पाठवलेलीच आहे, ती ॲक्सेप्ट करा आणि आम्हाला भेटायला या. आपली मैत्री अजून पुढे आयुष्यभर नक्कीच चांगली राहील. खरंच खूप भारी वाटत आहे. तुर्तास दादा मी तुमच्याकडून सुट्टी येतो, कारण का अजून खूप प्रेक्षकांना आणि कलाकारांना गप्पा मारायच्या आहेत. खरंच खूप धन्यवाद लेट्स अप मराठीसोबत गप्पा मारल्याबद्दल, आणि तुला आणि तुमच्या संपूर्ण टीमला ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू.